हे आमच्यावर टीका करतील काय? आमच्यावर टीका करण्याची यांची लायकी आहे का? हे खासदार जे उन्मेष पाटील बोलतात 2016 साली यांनी सैनिकाच्या कान फट्यात मारले, अजून यांना अटक झालेली नाही आहे. शिवसेनेने माजी नौदल सेना अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कृत्यावर टीका केली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील माजी सैनिक सोनू महाजन यांच्या कुटुंबावर फडणवीस सरकार काळात चाळीसगावचे माजी आमदार तथा सध्याचे जळगाव भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या आदेशाने माजी सैनिकांच्या कुटुंबियांवर हल्ला झाला होता, तेव्हा त्यावर कारवाई का केली नाही? सोनू महाजन यांच्या कुटुंबियांना संरक्षण मंत्री फोन कधी करणार असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केलाय. 2016 साली सोनू महाजन या माजी सैनिकाच्या कुटुंबियांवर हल्ला झाला होता. 3 वर्ष झाले त्यावेळी पोलिसांनी तक्रार नोंदवली नव्हती. हायकोर्टात दाद मागितली तेव्हा 2019 साली तक्रार नोंदवण्यात आली, तरीही त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई अद्यापही करण्यात आली नाही. मी भूतपूर्व सैनिक माजी सोनू हिम्मत महाजन चाळीसगाव, माझ्यावर 2016 रोजी सायंकाळी 5 वाजता आमदार उमेश पाटीलचे कार्यकर्ते व मुकुंदा भानुदास कोठावादे, भावेश मुकुंदा कोठावादे त्याचा परिवार व उमेश पाटीलचे सहकारी 3-4 असे टोटल 9 लोक माझ्या घरी येऊन मला उमेश पाटीलने उद्देशून बोलल्यावर भावेश कोठावादे याने माझ्यावर तलवारीचा वार केला. आता गुन्हा होऊन रजिस्ट्रेशन होऊन 16 महिने होऊन गेले तरीसुद्धा त्यांना कुठलीही त्यांच्यावर कारवाई होत नाही, आम्हाला झुलट अजून धमक्या दिल्या जातात. या हल्ल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव यांना विचारले असता त्यांनी मागील फडणवीस सरकारवर टीका केली आणि खासदार उन्मेष पाटीलना का अजून अटक झाली नाही असा सवालही केला. हे आमच्यावर टीका करतील काय? आमच्यावर टीका करण्याची यांची लायकी आहे का? हे खासदार जे उन्मेष पाटील बोलतात 2016 साली यांनी सैनिकाच्या कान फट्यात मारले, अजून यांना अटक झालेली नाही आहे. एवढं जर असेल तर स्वतःहून अटक करा ना, लाज वाटत असेल तर. मूळ तुम्ही सैनिकाला मारतात आणि आणखी टीव्हीच्या समोर येऊन शांतपणा करतात. मला तरी वाटतं उलटा चोर कोतवाल को दाटे यांना पहिला शिक्षा झाली पाहिजे. काँग्रेसचे प्रवक्ते संजय सावंत यांनी केलेल्या आरोपाचा मी निषेध करतो आणि या हल्ल्यात माझा काहीही संबंध नसल्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले. आज सकाळी काँग्रेसचे प्रवक्ते सावंत साहेबांनी जो आरोप त्या ठिकाणी माझ्या संदर्भात केलून त्या ठिकाणी भावनिक हात घालण्याचा प्रयत्न जो करतायत, राजकारण करण्याचा जो प्रयत्न करतायत, त्याचा मी निषेध करतो. त्या घटनेशी माझा तिळमात्र कुठलाही संबंध नसून त्या पात्रामध्ये माझा कुठलाही समावेश नाहीये. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी. सर्वमंगलम् नक्षत्रमंगलम् अलंकारमंगलम् रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.